भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या दीपा चौहान यांनी आता नवी मुंबईच्या राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षांची भेट घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात आता खळबळ माजली आहे. राष्ट्रवादीचे नवी मुंबई महिला जिल्हाध्यक्षा प्राजक्ता मोडकर यांना पत्र लिहून आपल्याला पक्षात काम करण्याची संधी मिळावी अशी विनंती दीपा चौहान यांनी केली आहे. 1993 साली तक्रारदार महिला वाशी सेक्टर 17 मधील बिग फ्लॅश स्पोर्ट्स क्लब येथे रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. यावेळी गणेश नाईक क्लब मध्ये बैठकीसाठी जात असत. ओळख झाल्यानंतर ते मला संपर्क करीत होते. 1995 पासून आमच्यातील मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यावेळी नाईक मला पार्सिक हिल येथील बंगल्यावर घेऊन गेले आणि त्यांनी शरीर संबंध प्रस्थापित केले. पुण्यातही आमच्यामध्ये संमतीनं शरीर संबंध प्रस्थापित झाले असं दीपा चौहान यांनी म्हटलंय. यानंतर नोव्हेंबर 2006 मध्ये गणेश नाईक यांच्यापासून गर्भवती राहिल्यानंतर न्यू जर्सी येथे 18 ऑगस्ट 2007 मध्ये या महिलेनं मुलाला जन्म दिला. त्यानंतर त्यांनी नेरुळमधील सीब्रिज टॉवर इमारतीत या महिलेला राहण्यास नेलं. ते आठवड्यातून 3 वेळा घरी येत असत. त्यावेळी त्यांनी जबरदस्तीनं शारीरिक संबंध प्रस्थापित करून लैंगिक शोषण केलं अशी तक्रार दीपा चौहान यांनी केली आहे. दरम्यान या आरोपामुळे आमदार गणेश नाईक यांच्या अडचणी वाढणार आहेत. आता दीपा चौहान यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होतो का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दीपा चौहान यांच्या विनंतीचा स्वीकार करून राष्ट्रवादी त्यांना प्रवेश देण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.